वर्षानुवर्ष शनिचर्या अमावस्या आणि शनिजयंती एकत्र आल्याने सिडको आणि चिकलठाणा परिसरातील शनी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. वर्षानुवर्षानंतर शनिचर्या अमावस्या आणि शनिजयंती एकत्र आल्यामुळे एन टू सिडको आणि चिकलठाणा येथील शनी मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी करत शनिदेवतेचा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी एन टू शनी मंदिराच्या विश्वस्त शनिभक्त डॉक्टर विभाश्री दीदी यांच्या हस्ते शनी आरती करण्यात आली. यावेळी सारा बिल्डरचे सीताराम अग्रवाल, नगरसेवक भाविकसाहेब जगताप, माजी नगरसेवक दामोदर शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत तांदुळवाडीकर, एमसीएनचे जाहिरात व्यवस्थापक संजय व्यापारी, ज्येष्ठ पत्रकार अशोक गीते यांच्या हस्तेही शनिदेवतेची आरती करण्यात आली. चिकलठाणा येथील शनि आश्रमात 4 महायज्ञ पार पडले. येथेही भाविकांची मोठी गर्दी होती. शनिदेवतेचा जन्मोत्सव सर्वांनी उत्साहात पार पडला. यावेळी डॉक्टर विभाश्री दीदी यांनी सर्वांनी आनंदित राहावे आणि इतरांना आनंदित ठेवावे, यामुळे शनिदेवता तुमच्यावर कृपा करतात, असे त्यांनी एमसीएनशी बोलताना सांगितले. जिनको भी शनि की साडे साती चल रही थी, तुला राशी वाले थे, वृश्चिक राशि वाले थे, धनु राशि वाले थे, उन लोगों के लिए जिनको शनि का ढैया चल रहा था, मेष राशि वाले थे, सिंह राशि वाले थे, उन लोगों के लिए आज की उपयोगिता बहुत बड़ी थी. उन्होंने पूरे 12 राशियों को अपना इष्ट समर्पण किया. आहुतियों में, हवन में, यज्ञ में, अभिषेक में पूरी दिलचस्पी से उन्होंने शनि की साढ़े साती, शनि के ढैये, शनि की महादशा के लिए काफ़ी उपयोगी निवारण किए. शनि आश्रम चिक्कल थाना में आज सुबह 7 बजे से लेकर शाम को 5 बजे तक खूब भक्तों की रैली रही और खूब भक्तों ने लाभ उठाया 4 महायज्ञों का. इस तरीके से शनि जन्मोत्सव एन टू सिडको के अपने शनि मंदिर में हमेशा की तरह आज का भी मनाया गया. हमेशा की तरह ज्ञान यज्ञ भी, हमेशा की तरह जन्मोत्सव की धूम भी. महिलांना शनि मंदिरासह इतर मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी डॉक्टर विभाश्री दीदी या गेल्या अनेक वर्षापासून परिश्रम घेत आहे. सध्या अनेक महिला त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. ज्या काही मंदिरात महिलांना प्रवेश करिता बंदी लावण्यात आली आहे, अशा मंदिरात आज नाही तर उद्या ही बंदी उठवावीच लागेल. याकरिता डॉक्टर विभाश्री दीदी अंधारात दिवा लावण्याचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहेत. डॉक्टर विभाश्री दीदींच्या मते महिला या पुरुषांच्या एवढ्या पुढे आहेत की त्यांच्यामुळेच आज धर्म पुढे आहे, याचाच लाभ पुरुषांना मिळतो, अशा भावना त्यांनी यावेळी एमसीएनशी बोलताना व्यक्त केल्या. पिछले 28 साल से हम अकेले आवाज उठा रहे थे, आज हमारे साथ करोड़ों महिलाएं सारथी बनकर यही आवाज उठा रही हैं. और सबसे बड़ी उपलब्धि ये हुई है कि उनको अधिकार भी मिला है, उनके प्रति न्याय भी हुआ है. वो बात अलग कि धर्म के ठेकेदारों ने या अपने आप के वर्चस्व को हिलने नहीं देने की कामना ने उन्होंने महिलाओं को थोड़ा अपने अनुकूल चलाने की कोशिश की है, पर ये बहुत दिन तक नहीं टिकेगा.